Hi student, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video, we are going to learn new topic that is event of chapter number 5 probability standard 10. या पूर्वी का बघितलं आपण just एक random experiment बघितलं, outcomes बघितले, नंतर last episode मध्ये काय बघितलं आपण sample space. आता याच्यात बघा event हा एक part पाहू आपण. आता event काय बघा, a set of favorable outcomes of a गिवन सैम्पल स्पेस इज ॲन इव्हेंट. काय फेवरेबल आउटकमचा जो सेट आहे त्याला काय म्हणूया आपण, इव्हेंट. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट काय, सॅम्पल स्पेसचा काय सबसेट आहे. इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी एक्सेट्रा. आता फेवरेबल आउटकम्स म्हणजे काय, काही कंडिशन टाकले आपण आणि ते कंडिशन सॅटिस्फाय करणारे जे आउटकम्स आहे त्यांना काय म्हणतो आपण, फेवरेबल आउटकम्स. आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, आता एक्सपेरिमेंट, रैंडम एक्सपेरिमेंट घेऊ आपण, कॉइन टॉस. मग काय आता याच्यात यस काय, एच टी. आता मी काय म्हटलं, इव्हेंट काय की दॅट इज कॉइन शोज टॉस, कॉइन शोज हेड. इव्हेंट काय म्हटलं मी, इव्हेंट ये देर इज कॉइन शोज हेड. म्हणजेच काय, यस ए बरोबर काय होतं तुम्हाला फक्त एच, राईट. अगेन सेकंड एक्सपेरिमेंट घेतला आपण, रॅन्डम एक्सपेरिमेंट, थ्रोईंग अ डाय. सो यस इज सॅम्पल स्पेस काय, 1 2 3 4 5 6. आता याच्यात कंडिशन टाकले, मी याच्यात काय कंडिशन टाकले फेवरेबल आउटकमसाठी, की जस्ट द डाय शोज ऑर द अपर मोस्ट फेस. इव्हेंट घेतलं मी, इव्हेंट अपर मोस्ट फेस शोज इव्हन नंबर. अपर मोस्ट फेस शोज इव्हन नंबर काय, ए इज इक्वल टू किती, 2 4 6. अजून आपण कंडिशन टाकू शकतो, इव्हेंट बी अपर मोस्ट फेस शोज ऑड नंबर, देन व्हॉट वी गेट, बी विल बी 1 3 5 1 3 5. अगेन देर इज वन कंडिशन अजून टाकू शकतो आपण, सी इज द इव्हेंट दॅट द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर नंबर, सो वी गेट 1 9 4, राईट. या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला इव्हेंटमध्ये असणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट, इव्हेंटवरून आपल्याला पुढे प्रायोरिटी डिफाईन करायची, प्रायोरिटी ऑफ एन इव्हेंट, राईट. सो इव्हेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर नेक्स्ट पार्ट. ओके, नाव वी विल सी द प्रॅक्टिस सेट 5.3. क्वेश्चन नंबर 1, राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स दॅट इज नंबर ऑफ यस फॉर ईच ऑफ द फॉलोईंग एक्झाम एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट द इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए दॅट इज नंबर ऑफ इलिमेंट इन इव्हेंट ए, इव्हेंट बी अँड इव्हेंट सी. बघा क्वेश्चन एक काय दिलं, आता हा एक्सपेरिमेंट आहे, वन डाय इज रोल्ड, बरं, अंडर द हेडिंग आपलं एक्झाम्पल दिले, वन डाय इज रोल्ड, इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी आपल्याला फाईंड करायचं आहे. बघा आता फर्स्ट बघा, एक्सपेरिमेंट इज रॅन्डम एक्सपेरिमेंट इज वन डाय इज रोल्ड, देअरफोर यस सॅम्पल स्पेस काय, 1 2 3 4 5 6, राईट. देन आफ्टर 1 इव्हेंट ए, इथं नंबर ऑफ एस किती येणार आहे आपलं, 6. इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. आता इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे काय येणार आहे आपल्याला, जस्ट काय कोणते कोणते नंबर येईल, मग
2, 4, 6. The number of element in S denoted by number of S, same number of element in event A is also denoted by number of A. So, number of A is equal to 1, 2, 3. Right? Second one, event B, odd number on the upper face, odd number on the upper face. Therefore, B is equal to 1, 3, 5, and therefore number of B is equal to 3. Event C, event C ka prime number on the upper face, prime number on the upper face. आता prime number कोणते कोणते पाहिजे, 1 to 6 मधले जायचे आपल्याला. काय 2 बाय, नोट दैट 1 इज नाइदर प्राइम नॉट कॉम्पोजिट. सो फर्स्ट प्राइम नंबर, फर्स्ट इवन प्राइम नंबर इज 2, 2, 3, 5. राइट, इन बिटवीन 1 टू 6 देर आर 3 प्राइम नंबर्स, 2, 3, 5. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. ओके, नाउ डियर स्टूडेंट, क्वेश्चन नंबर 2 बघा. याच्यातलं एक्झाम्पल 2, 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली अँड फाइंड द इव्हेंट. सेम हेडिंग, राईट सॅम्पल स्पेस एस, नंबर ऑफ एस, राईट द इव्हेंट्स अँड नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी. आता सेकंड एक्सपेरिमेंट दिलं आपल्याला. एक्सपेरिमेंट काय, रॅन्डम एक्सपेरिमेंट इज 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आपण मग याच्यात बघितलं आहे सॅम्पल स्पेसमध्ये की कसं लिहायचं आहे. सो यस इज 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6, दॅट इज परत काय 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6, isn't it? 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 6, that is number of years is equal to किती येतो 36. राईट, नंबर ऑफ एस इज इक्वल टू किंवा इथे लिहा देअरफोर 36. एका लाईनमध्ये 6 आहे, 1 2 3 4 5 6, 36 आहे आपल्याला. आता इव्हेंट ए, द सम ऑफ द डिजिट्स, द सम ऑफ the digits on the upper faces is a multiple of 6. अथवा sum of upper faces काय काय येतं बघा, 1 plus 1 काय 2, minimum काय 2 आहे आणि maximum काय 12 आहे. 1 2 3 1 9 3 4 1 9 4 5 1 9 5 6 1 9 6 7, या पद्धतीने काय येतं, यांच्या जे सम आहे ते कुठून कुठपर्यंत येते, दॅस मिनिमम 2 आहे, मॅक्झिमम किती 12, 7 अप टू 12. आता आपल्याला काय, दॅट इज सम इज
सिक्स और ट्वेल्व कोणाच्या मल्टिपलमध्ये सिक्सच्या मल्टिपलमध्ये कोण सिक्स और ट्वेल्व म्हणून काय लिहिलं तर एस बरोबर आपला ए बरोबर काय लिहिलं तर इव्हेंट कंडिशन काय दिलेली की द सम ऑफ दिस आउटकम दिस पॉईंट्स विल बी सिक्स और ट्वेल्व मग काय फर्स्ट लाईनमध्ये कोणतं येईल वन फाईव्ह सेकंडमध्ये टू फोर थर्डमध्ये टू सिक्स एट येत आपल्याला ट्वेल्व पाहिजे थ्री थ्री अगेन एस थ्री सिक्स येतं अगेन फोर टू फोर टू हिअर फोर सिक्स टेन येईल फाईव्ह वन अगेन फाईव्ह सिक्स इज इलेवन अथवा सिक्स वन म्हणजे सेवन येतं म्हणजे येणार नाही काय मग सिक्स सिक्स राईट वन प्लस फाईव्ह सिक्स टू प्लस फोर सिक्स थ्री प्लस थ्री 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 इज सिक्स अगेन फोर टू फोर प्लस टू सिक्स फाईव्ह प्लस वन सिक्स अँड सिक्स प्लस सिक्स इज ट्वेल्व सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स प्रेझेंट त्यानंतर बघा इव्हेंट बी काय द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम टेन इथेच लिहितो बघा आता इव्हेंट बी मिनिमम टेन अथवा आपल्या याच्यात काय मिनिमम टेन म्हणजे काय देर इज इलेवन टेन मिनिमम टेन मीन्स इट मे बी इलेवन ट्वेल्व बरोबर तुम्हाला मिनिमम थर्टी फाईव्ह मार्क्स पाहिजे याचा अर्थ काय तुम्ही हंड्रेड मार्क्स मिळवले तरी चालेल आपला जो मॅक्झिमम सम काय ट्वेल्व म्हणजे ट्वेल्व इलेवन ट्वेल्व दॅट इज सम दॅट इज सम इज टेन और इलेवन और ट्वेल्व सो एस इज इक्वल टू टेन फर्स्ट लाईनमध्ये आहे का कोणी वन सिक्स सेवन होतो इकडे टू सिक्स एट नो थ्री सिक्स नाईन इकडे काय जातं फोर सिक्स त्याच्यानंतर फोर सिक्स फाईव्ह 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 सिक्स राईट अगेन सिक्स फोर सिक्स फाईव्ह सिक्स फोर सिक्स फाईव्ह सिक्स सिक्स किती झाले बघा नंबर ऑफ एस इज इक्वल टू वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स इझंट इट त्याच्यानंतर बघा द सेम डिजिट इव्हेंट सी बघा आता थर्ड इव्हेंट सी दिस इज सेकंड इव्हेंट सी द सेम डिजिट ऑन अप्पर फेसेस मग काय सी बरोबर काय वाटेल तुम्हाला वन वन डायगोनल सर्व डायगोनल वन 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 टू टू थ्री थ्री फोर फोर फाईव्ह फाईव्ह सिक्स सिक्स सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू सिक्स ओके नाउ नेक्स्ट इज थर्ड वन थर्ड एक्सपेरिमेंट इज थ्री कॉइन्स आर टॉस साइमल्टेनियसली कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलीस्ट टू हेड्स कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट नो हेड कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन आता इथे बघा आपल्याला पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहायचं आहे एक्सपेरिमेंट काय रॅन्डम एक्सपेरिमेंट इज थ्री कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली therefore yes काय भेटेल तुम्हाला एच 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 कसं आपण सांगितलं मी तुम्हाला थ्री कॉइन्स म्हणजे किती टू क्यूब म्हणजे किती एट एट पॉसिबिलिटीज आहे आणि काय करायचं मग चार एस चार टी अगेन एच ड टू एच टू टी टू एच टू टी नेक्स्ट वन इज अल्टरनेट एच टी एच टी एच टी एच टी अल्टरनेट चार एच चार टी नंतर दोन नंतर अल्टरनेट बरोबर आपला काय रिक्वायर्ड सॅम्पल स्पेस म्हणजेच काय
3 H H T H T H T T, right? Again, T H H T H T T T H, and last one T T T. So number of S is equal to 8. At the first baga, event A to get at least 2 8s. At least 2 8s is the kai. Commit commit don. At least and at most, Logan Mari Prakta. At least Majaka, at least 35 marks. Is the kai maximum to me kitiga? 100 ga. Or just see the kai 2 8. It at least 2 head. Just as the head kitty 3. Monokai lapido. It contains 3 head. Or 2 head. Commit to me don paye. Just as the kitty. HTH. HTTTHH. No. So what do you get? 1, 2, 3, 4. Number of A is 4. Second guy. Event B. Event B. To get no head. So B is no head, means kail fakta kail, sorry, no head means it contains also head, it contains head only T T T, that is number of T, number of B is equal to 1. Event C, to get head on the second coin, to get on the second coin, second coin were head nahi, mhanje kay jata konta yel by h h r h r b h, baki first third coin were kay yache kay yenne aplya, second shows head mhanje kay h h h, second head hai baka h s t, right? Again, no THH, again THT, so number of C is equal to 4, isn't it? Now next experiment is 2 digit numbers are formed using digit 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. And these are the events. So first we have to write sample space, yes, but what is random experiment? 2 digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition. Without repetition of the digits. Mata idu yes ka yanar apdu, therefore yes is pa 0, 1, 2, 3, 4, 2 digit number form karache, 2 digit number contains unit place and tens place. Now 0 never be in unit place, 0 the unit place var getla ta kail to number 0, 1 will, that is 1 digit number. So 0 never at unit place. So it may be, it is always on the in the and tens place. So sample space is 10, 12, 13. Repetition allowed nahi manun kai 11 yenar nahi, 15. Again 20, 21, 22, 22 is not there, 23, 24, 25, right? Again 30, 31, 32, 3, 4, 3, 5, isn't it? Again 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 5, 4, 4 is not there, 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3,
5, 4, ओके 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. So therefore number of years 25. अथवा इवेंट एक है, the number is form is even, the number is form is even. So ये is even number आता कौन से कौन से, 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 and 54, right? Even number, that is divided by 2 divided by 2. मग कोणते कोणते ज्यांचे युनिट प्लेस मध्ये 0, 2, कोणते कोणते नंबर आहे, 0, 2 आणि 4. फक्त जे 3, 5 आहे ते येणार नाही, बरोबर. म्हणजे स्केल नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. नेक्स्ट वन, सेकंड कंडीशन काय बघा आता. इवेंट बी, द नंबर फॉर्म इज डिविजिबल बाय 3. द नंबर फॉर्म is divisible by 3. आता काय बी, आपल्याला माहिती 3 ची कंडिशन काय, ज्यांची सम डिजिटची सम काय 3 च्या मल्टिपल मधील, ते नंबर्स काय होतात, 3 ने मल्टिप्लाय होतात, बरोबर. जस्ट आता छोटे नंबर आहे, मग आपण ओवरऑलही सांगू शकतो. 10 इथं काय 12, फर्स्ट वन 12, अगेन 15, देन 21, अगेन 24, 21, 24, 30, अगेन यार इज नो 40, नो 41, नो 4 + 2, 6, दॅट इज 42, अगेन 45, फिफ्टी फोर. नंबर ऑफ पी इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, राईट. त्याच्यानंतर बघा लास्टला काय कंडिशन, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. Event C, the number form is greater than 50. So 51, 52, 53 and 54. 51, 52, 53. Therefore, number of C is equal to 4, isn't it? Okay. Now, next experiment is, from 3 men and 2 men, environment committee of 2 persons is to be formed. And event A, event B and event C, apla find kaya chai. Random experiment kaya apla. From 3 men and 2 women,
environment committee of two persons is to be formed. Let M1, M2, M3 are men and W1, W2 are women. Therefore, yes, capital P. That committee will contain both men, M1, M2, M1, M3 or M2, M3, right? Committee will contain both men, M1, M2, M1, M3, M2, M3. Again, committee will contain both women, W1, W2. Again, one man, M1, W1, M1, W2. हे तुमचं रँडमली तुम्ही मागे पुढे करू शकता. M2, W1, सेकंड मॅन, सेकंड वुमेन. अगेन M3, थर्ड मॅन, फर्स्ट वुमेन. अगेन M3, W3. किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. सो ऑल पॉसिबल आउटकम्स किती आपल्या 10. दिस इज सॅम्पल स्पेस इज 10. आता इव्हेंट काय दिलं आपल्याला? इव्हेंट ए, देअर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमेन इन द मेम वुमेन मेंबर. इव्हेंट ए, देअर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमेन मेंबर. ॲटलिस्ट वन म्हणजे काय? ॲटमोस्ट किती पण राहू शकतं. म्हणून काय ए कंटेन्स कुठं ॲटलिस्ट वन म्हणजे त्याच असं दोन पण राहील. W1, W2, दॅट इज वुमेन, बोथ वुमेन. अगेन M1, M2, M2, M1, M3, W, right? फक्त काय होईल, मेन राहणार नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7. नेक्स्ट बघा, आता इव्हेंट बी, इव्हेंट बी, वन मॅन one woman committee to be formed. One man and one woman. So B contains what will from this W1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, no, one man, one woman. This is from this M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2. So number of B is equal to 1, 2, 3, 4, 5, and 6, right? Again, event C, ka hai? There should not be women member
एक पण वुमेन मेंबर नसणार आहे म्हणजे काय असणार आहे, ओनली मेन्स, दॅट इज दिस वन एम वन एम वन एम टू एम वन एम टू एम वन एम थ्री एम टू एम थ्री, सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू थ्री. ओके, नाउ लास्ट एक्सपेरिमेंट इज दैट इज रैंडम एक्सपेरिमेंट. वन कॉइन एंड वन डाई आर थ्रोन simultaneously. So what do you get? Kyle, that is coin shows head and die shows one, H1. Kya ase lihu shakta tumhi, H1, H2, H3, H4, H5, H6, right? Coin shows head, die shows 1, 2, 3, 4, 5, 6. Again, coin shows tail, die shows 1, T2, T3, T4, T5, T6, right? So number of yes is 12. आता इवेंट एक आहे, टू गेट हेड एंड एंड ऑड नंबर, हेड एंड ऐड नंबर, ऑड नंबर काय लागतं, एच वन एच थ्री एच फाइव, राइट. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू थ्री. अगेन सेकंड इवेंट इज बी इज इवेंट बी टू गेट अ हेड और टेल एंड एंड इवन नंबर. सो बी टू गेट हेड और टेल, मग काय लिहिच वन एंड इवन नंबर, एच टू एच फोर एच सिक्स और टेल टी टू टी फोर टी सिक्स. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू सिक्स. काय दिलं आपल्याला, हेड आणि टेल और टेल अँड अँड इवन नंबर, मग काय इवन नंबर कोणते, टू फोर आणि सिक्स. त्यानंतर बघा इवेंट सी नंबर on the upper face is greater than 7 and tail on the coin, right? आता याच्यात काय दिलेलं आपल्याला, greater than 7, numbers greater than 7 नाही, आपला जो नंबर किती greater than 6, आपला only 6 not 7 there. So this is impossible event, no element in it, so this is empty space, empty event, that is number of elements are 0. Okay.